कुठलीही पूर्वसूचना न देता तहसीलदार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच पोलिसांसमोर अतिक्रमण काढणे सुरू केले. नागरिकांनीही त्याचा प्रखर विरोध दर्शवला. विरोध करणे, पोलिसांनाही विरोध करणे, शेवटी पोलिसांचा मार खाऊन न जुमानलेल्या नागरिकांनी विरोध दर्शवला. शेवटी तहसीलदाराने माघार पत्करून गाडीत बसून निघून गेले. सोबत पत्रकार प्रतिनिधी यांनाही वृत्त संकलन करण्यास मज्जाव केला आणि मोबाईल हिसकावला. त्याचाही प्रखर प्रतिनिधींनी विरोध दर्शवला. नागेपल्ली या ठिकाणी असलेल्या महसूल विभागाच्या 84 क्रमांकाच्या भूखंडावर असलेल्या काही ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले होते. ते अतिक्रमण काढण्यासाठी कुठलीही पूर्वसूचना न देता तहसीलदार प्रशांत बुरुडे यांनी स्वतः पोलिसांना हाताशी धरून कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढणे सुरू केले. त्यामुळे पीडित गरीब नागरिकांनी त्यांचा विरोध केला. त्यावेळी प्रशांत घुरडे यांनी पोलीस विभागामार्फत अतिरिक्त कुमक दंगा पथक बोलावून परत अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. मात्र गरीब जनतेने तेवढाच विरोध दर्शवला. त्यावेळी पोलीस आणि सामान्य नागरिकांमध्ये हातापाई झाली. शेवटी पोलिसांनी माघार घेत निघून गेले. मात्र या घटनेचे पत्रकार प्रतिनिधी माहिती घेत असताना प्रशांत घुरडे यांनी पत्रकारांना विरोध करून व्हिडिओ घेण्यास मज्जाव केला आणि पत्रकार प्रतिनिधींचा मोबाईल आपल्या जवळ घेऊन मुजोरी केली. शेवटी नागरिक अवतरल्याचे बघून पोलीस विभागासह तहसीलदार प्रशांत घुरडे यांनी अतिक्रमण झालेल्या 84 कक्ष महसूल जागेवरून काढता पाय घेतला. एकंदरीत पाहता तहसीलदार घुरडे यांची पत्रकारांना दिलेली वागणूक योग्यच नव्हती.